रे वाघाची औलाद तू, वाघाची औलाद तू, वाघाची औलाद तू। राजा माणूस हा दिलदार, लख लख ती नंगी तलवार, अपना राजा। राजा माणूस हा दिलदार, लख लख ती नंगी। आंधी रोके तो आप तूफान, तूफान रोके तो आप आग का दरिया। युवा उद्योजक हसत मन मिळाऊ, दिल खुलास व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियेतील राजा माणूस। माननीय पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक साई समर्थ अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा, व्हाइस चेअरमन, सर्व शाखा मॅनेजर राजेंद्र निकम, प्रदीप दीक्षित, विजय पाटील, महेश यादव। गेल्या अनेक वर्षापासून आपण ज्या पाण्याची वाट बघतोय, जे पाणी प्रत्यक्षात आपल्या शिवारामध्ये आल्याच्या टेंबोच्या पाण्याचा भूमिबंधाचा कार्यक्रम, आणि ज्या कुटुंबानं आपलं अख्खं आयुष्य राजकारणासाठी समाजकारणासाठी व्यतीत केलं, ज्यांनी आपल्या संस्कारांनी शैलीनं आपलं कुटुंब घडवलं, आपलं गाव घडवलं, ते आदरणीय तात्या, आणि ज्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम सामाजिक कार्यक्रम केला, ते आदरणीय अण्णा यांच्या नावाने सभागृहाच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी उपस्थित तुमच्या आमच्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदन मंत्री आदरणीय जयंतजी पाटील साहेब, ही योजना शेवटपर्यंत रिलीज झाली म्हणून जिथे आजपर्यंत कसे केले ते आपल्या सर्वांचे नेते आणि या विभागाचे आमदार आदरणीय अनिल भाऊ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अविनाश काका, आदरणीय मुळीक बापू, पंचायत समितीचे सभापती आदरणीय महावीर शिंदे, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, आता सर्वांचे नाव घेण्यात त्या ठिकाणी वेळ घालवत नाही, कारण व्यासपीठावरचे बऱ्यापैकी सगळेच मान्यवर आहेत आणि आज साहेब समोर पण त्या ठिकाणी सगळेच मान्यवर आहेत। काँग्रेसचे सुद्धा सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि व्यासपीठ असं आहे साहेब, बोलताना एक जरी शब्द चुकला तरी मोठा कोट राहू नाही शक्य, पाच सहा वर्ष आमची पण सवय मोठी आहे, त्यामुळं मी मगाशपासून सवय लोकांना म्हणतोय की राहू दे बोलायला नको, बोलायला नको, नाही बोला म्हणून त्यांनी सांगितलं। कारण साहेब गेले अनेक वर्ष, म्हणजे मी काय आता तुम्हाला जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण दोन तीन घटनांचा तुम्हाला काही ठिकाणी अनुभव फक्त सांगणार आहे, ज्या घटना त्या तालुक्यातल्या आम जनतेने बघली, जी घटना मी बघली ती मी तुम्हाला जवळपासून सांगणं माझं कर्तव्य समजतो। साहेब 2009 विधानसभेची निवडणूक होती आणि तुम्ही सर्व ताकद लावून तुम्ही सगळे आमच्या बरोबर होता आणि दुर्दैवानं 1800-2000 मत आणि तुम्हाला पराभव स्वीकारला होता आणि मी त्याला राजकारणात नव्हतो आणि ते सोचलो नाही, पराभव काय असतो हे मला कळत्या नाही, तर 2009 पराभव आणि मी त्या रागाच्या पराभवाला म्हटलं की पास करूया आपण, आता हे पाणी काम जर लोकांना मान्य नसेल तर आपण यात बाहेर पडूया आणि आपण थांबूया, आणि पडलेल्या निकाल लागलेल्या दिवसात अनिल भाऊंचा मला त्यावेळेला सांगितलं होतं की तुला थांबायचं तर थांब, जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत मी थांबणार। सलग दोन दोन पराभव होऊन सुद्धा भाऊ ऐकायला तयार नाही साहेब, त्याविषयी ठरवलं की आपल्याला परत सक्रिय व्हावं लागतंय। 2012 पंचायत समितीच्या निवडणुकीवर साहेब उभा आहे आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदार या ठिकाणी पंचायत समितीला निवडलो आणि मला उपसभापती होण्याचा मान तुमच्या सर्वांच्या आशीर्वादा म्हणून मिळाला। साहेब मी मगाशी तुम्ही येण्यापूर्वी अधिकाऱ्यांशी पण चर्चा करत होतो, पंचायत समितीचा उपसभापतीचा साहेब चार्ज घेतला आणि 2012 आमच्या त्या तालुक्यातल्या 66 गावांच्यापैकी जवळपास 80% गावाला आम्ही पिण्याचं टँकर देत होतो, तब्बल 186 टँकर रोजचे द्यायचे, एकच काम केलं साहेब 3 वर्ष, म्हणजे ते तेवढ्या उन्हापूर्वी केलं पावसात बंद असं अजिबात झालं नाही साहेब। माझ्या पंचायत समितीच्या 5 वर्षाच्या कार्यकाळातला 3 वर्षाचा कार्यकाळ हे टँकरचं पाणी देणं झालं आणि मग काही घडामोडी करता आणि आम्हाला साहेब विधानसभेला वेगळ्या पक्षाचे नाव उभं राहावं लागलं, पाण्यासाठी आम्ही तोही निर्णय केला, आम्हाला सुदैवानं त्या ठिकाणी यश मिळालं आणि साहेब गेल्या 5 वर्षामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करून आपण बऱ्यापैकी त्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या म्हणजे अनुभव आणि तुमच्या सगळ्या आठवणी साहेब तुम्हाला त्या ठिकाणी सांगायला
जोपर्यंत तुम्ही सगळे त्या ठिकाणी मदत करत होता ताकदीने योजना चालवते साहेब. कदाचित 2004 सालच्या राज्यपालांची भेट तुम्ही आयोजित केली साहेब. तुम्ही सर्व त्या ठिकाणी होता. तुम्ही त्या त्यांच्या गाडीचं सारखं स्वतः तुम्ही केलं आणि 212 कोटी रुपये तुम्ही उपलब्ध केल्यामुळे 2004 मध्ये तो दगड थोडा हल्ला आणि ती योजना पुढे सरकली. पण कालखंड गेला, बराच कालावधी गेल्यानंतर साहेब सगळ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की ही संभ्रम निर्माण झाला की योजना होणार आहे का होणार आहे. सगळ्यांच्या मनामध्ये आम्ही सामान्य माणसांच्या पासून पत्रकारांच्या मनामध्ये पण शंका निर्माण झाली की ही योजना साहेब होणार नाही. पण तुमच्या सर्वांच्या सर्वे प्रचंड नकारात्मक बोलत आहेत साहेब. म्हणजे ह्या मतदारसंघातला एकही माणूस म्हणत नव्हता की ह्या तालुक्याला कृष्णेचं पाणी येईल एवढ्या वरती येईल असं एकही माणूस म्हणत नसताना साहेब मी राजकीय कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा मी अनिल भाऊंचा मुलगा म्हणून बोलतो. एक दिवस सुद्धा भाऊ नकारात्मक बोलले नाहीत. 24 तास सकारात्मक विचार करून आणायचं म्हणजे आणायचं साहेब. आज समाधान आहे आम्हाला. 72 किलोमीटर लांब असणारे कृष्णा साहेब आज पळशीपर्यंत गाठ मारते पोहोचले. तुमच्या सर्वांचा आमच्या तालुक्यावरती आपार उपकार आहे. आम्ही कधी तुम्हाला या उपकारातून विसरू शकत नाही अशी अवस्था आहे साहेब. निश्चितपणे साहेब प्रचंड कार्यकाल बदलला आहे. मी जो तालुका बघितला होता पंचायत समितीचा उपसभापती असताना त्यामध्ये प्रचंड बदल. मी ज्या 8 गावांमध्ये पंचायत समिती उभा होतो साहेब तीच गाव मला जिल्हा परिषद पण ती 8 गाव होतो. ज्या 8 गावांमध्ये मी पिण्याचं पाणी टँकर पोहोचत होतो त्याच 8 गावांना जिल्हा परिषद साहेब 1.5 ते 2 लाख ऊस 5 वर्षामध्ये पर्यंत लागत. आजच्या आकडेवारी साहेब जवळपास 15,000 हेक्टरवरती नुसता ऊस लागला आहे. द्राक्षबाग वेगळे आहे, डाळिंब वेगळा आहे, सीताफळ वेगळं आहे, तरकारी वेगळं आहे. ही सगळी भूमिका म्हणजे मगाशी आमच्या मामाने भाषणामध्ये सांगितलं की दुकानदारी आमचा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. आमचे इथे सगळे लोक त्या व्यवसायानिमित्ताने जगभर पसरले, देशभर पसरले. आज त्याही व्यवसायाच्या संघांमध्ये देखील अशी अवस्था आहे. आमची पोल्ट्री असेल, यंत्रमाग असेल, या सगळ्यांच्या वरती अडकल्यानंतर आमच्या मतदारसंघातल्या माणसांच्या पुढे एकच शाश्वत उपाय आहे, तो म्हणजे शेती करणे. आणि कदाचित साहेब ही पाणी आलं नसतं तर आमच्या मतदारसंघातल्या सगळ्या माणसांचं तुमच्याकडे स्थलांतर करावं असं इतके वाटावं असं आमच्या झाले. पण तुम्ही साहेब ताकद दिली. आम्हाला आनंद आहे की जरी तुम्ही सदन भागातले असता साहेब तरी सुद्धा दुष्काळी भागाच्या बाबतीत तुम्हाला एक आत्मीयता आहे, तुमची तळमळ आहे. आणि आमच्या भागातला माणूस जलसंपदा मंत्री झालाय त्यामुळं आमच्या लोकांसह साहेब आता आशा गुंतवत खूप मोठा अपेक्षा आहे. मी बोलायचं का नाही बोलायचं, बोलायचं का नाही बोलायचं, कदाचित मी हे बोललो तर मला संध्याकाळी जेवण मिळायचं साहेबा. भाऊ जर चिडले माझ्यावरती तर जेवण मिळायचं. पण माझी अपेक्षा आहे साहेब मी सामान्य कार्यकर्ता आहे. रोज आम्ही पेपर उघडला की खराब वाटपळी टार्गेट आहे, खराब वाटपळी टार्गेट आहे. आमच्या लोकांचं म्हणजे साहेब टार्गेट कराच. 6व्या टप्प्याचं पाणी जो पण देत नाही आमच्या तालुक्यातला प्रत्येक गाव जो पण भेटत नाही तो पण आमच्या वती टार्गेट ठेवा, आमच्या वती लक्ष द्यावा. एकदा पाणी आणा ह्या मतदारसंघातल्या आम जनतेच्या शेवटच्या जमिनीच्या घटकापर्यंत पाणी पोहोचवा आणि मग काय आमचं वर्ग देऊ दे साहेब, काय आमच्या एवढीच आमची प्रामाणिक अपेक्षा साहेब. तुमच्याकडे जलसंपदा खाता आहे त्यामुळं आमचा मतदारसंघातला आम माणूस खूप खुश आहे. त्याची अपेक्षा आहे की ज्या माणसाला ह्या अख्खा जिल्हा पिंजून करणार आहे, ज्या माणसाला अख्खा जिल्हा माहित आहे, जर पासून ते खराब वाटपडीपर्यंत चौथे मंत्र्यापर्यंत सगळं माहित आहे, अशा माणसाला जलसंपदा खाता आहे साहेब. तुम्ही वजनदार मंत्री आहे, अर्थ खातो सर तुमचा आहे. आमची अपेक्षा आहे की पुढच्या वर्षामध्ये साहेब आपण परत कार्यक्रम करू तो 6व्या टप्प्याच्या पोहोचण्याचा असावा एवढे माफक अपेक्षा मी या ठिकाणी निश्चितपणे व्यक्त करतो साहेब. मगाशी भाषणामध्ये सांगितलं की दुनिया गोल आहे बघा. म्हणजे ज्या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन राजाराम बाबूंनी केलं होतं ती शाळेची इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन हॉल झाला आणि त्याचं हॉल उद्घाटन तुमच्या हस्ते होते. निश्चितपणे साहेब दुनिया गोल आहे. प्रत्येकाला परत कुठं ना कुठं तरी एकाच ठिकाणी यायचं आहे. ह्या गावाची पाणी पुरवण्याची योजना आणि पाणी टाकीच्या राजाराम बाबूंनी केली होती. आता तुम्ही पाणी दिले साहेब, आयुष्यभरात या भागाचा पाण्याचा प्रश्न भेटला आहे. निश्चितपणे आमच्या पळशीसारख्या ठिकाणी म्हणजे भाऊ तुम्हाला कदाचित भाषणामध्ये अनेक वेळा बोलले असते. नाशिकमध्ये साहेब द्राक्षाची क्वांटिटी खूप असते पण क्वालिटी साहेब आमच्या पळशी जर असतील दर पाहिला इथे धरतो आणि मग नाशिक होतो. एवढी जिद्द आमच्या या शेतकऱ्यांच्या मध्ये आहे. त्या जिद्दीला तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत ताकद देऊ अशी एक माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करणार आहे साहेब. ज्या पद्धतीने आज सगळ्यात तुमचं प्रेम लागले तसंच प्रेम इथून पुढे सराव अशी एक माफक अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. तुमचा वेळ घेणार नाही. मी समोर बसलेल्या सगळ्या लोकांना एवढीच विनंती करतो की जसा आशीर्वाद जसं प्रेम
तुमचा हात पाहिजे आमच्यावरती अरे असं प्रेम असा आशीर्वाद कायम राहा. तुम्ही माफक आपल्या शेवटी करतो साहेब. या कुटुंबाला तो हॉल आपल्याला बांधून दिलाय. जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये तो हॉल आपल्याला बांधून दिलाय. मी त्या कुटुंबाच्या मनापासून जिल्हा परिषद वतीने या ठिकाणी आभार मानतो की एवढा सुंदर हॉल आमच्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी मोफत बांधून दिल्याबद्दल मी पूर्ण जिल्हा परिषद तुमच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा साहेब म्हणजे आता एवढीच विनंती करेन की सहाव्या टप्प्यासाठी तुम्ही आम्हाला ठोस कार्यक्रम द्या आणि लवकर लवकर तो सहावा टप्पा पूर्ण असे माफक अपेक्षा करून मी माझी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.